सदा नुपजो नारायणा आता मज ऐशी करी तुझे पाय चित्ती धरी. सांता कृष्णा राहायला ती झोपडपट्टी चढून मेली, ब्याला सुद्धा ठेवलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये निर्माण झालेली संकट किंवा निर्माण झालेलं जगतावर येणार जे संकट आहे ना, या संकटाला जसं गावाला कारणीभूत होती तर तशी संकटाला आहेत. मी उत्तरार्धात म्हणणार आहे, दुर्बुद्धी ते मना त्यांच्या मनाला ही दुर्बुद्धी सुचली. जगद्गुरु तुकुंबराय देवाला म्हणतात कदा विषाणू तयार व्हायचा. आणि तो विषाणू आहे ना उंदरामध्ये तयार व्हायचा, बर का? उंदरात तयार व्हायचा. ज्या उंदराला चावलेल्या ज्या पिसवायना माणसाला चावल्या मरी म्हणत होते. शब्द ऐका, तो विषाणू जो आहे ना त्या उंदरातून आहे ना माणसाला व्हायचा. मग आमचे वडील सांगायचे तो मी काही पाहिला नाही. माणसाला चावला की माणसगड त्याला प्लेग म्हणायचे, पटकी म्हणायचे. पूर्वीचे लोक प्लेग पटकी जी यायची की नाही मरी म्हणायची. आमची पहिली लोक म्हणायचे अरे माणसाला असं जाळाय गावात त्या लोकांनी नेलं की मागच तो दुसरा मेलेला असायचा. मग कटाळायची ते खड्डा काढून नेऊन टाकायची तो नुसते खड्ड्यात. गावच्या गाव आणि परिसरच्या परिसर त्यावेळेला पटकीच्या रोगात गेले. त्याच्यानंतर रोग आला. मी शेवटचा रोग बघितला, सांगतो तुम्हाला विषाणू कसा असतो माहिती नाही, अलीकडचा आलाय अशातला भाग नाही. त्याच्यानंतर जो आला त्याचं नाव आहे कॉलरा. डिसेंट्री होते, वॉमिट होते, संपला. तो कॉलरा पंढरपूरला जाताना आहे ना लोक आम्हाला लसवत, कारण माझ्या गळ्यात तुळशीची माळ 13व्या दिवशी घातली. माझ्या वडिलांनी पंढरपूरला घेऊन जायचं आणि ते रस्त्यात आपल्या कराड नाक्यावर धरायची तर ती टोचायची. तर काय कुठलं दिवसभर असा जर धक्का कॉलरा का होत होता मी तुम्हाला असं विचार. मला थोडस कळत होत त्या माणसं इतकी घाणेरडी होती तर त्यावेळेला घाणेरडी तुम्ही असं समजायचं नाही, आंघोळच करायची नाही. मग एखादा म्हातारा म्हणायचा ए उपास धर म्हणजे आंघोळ मिळेल. हे ऐकलंय मी, म्हणजे उपासापुरती आंघोळ करायची तू लोक इतकी घाणेरडी होती. पाहुणा जरी आला तरी कुठल्या पाळकरी फाळकरी तळायचे मी त्याला टिचकभर पाणी द्यायचं खरं, तोंड धुयायला त्याचं जाप नायला तोंड एवढं धुयाचा जायचा त्याच्यावर. अगा आम्हाला कळत होत तवा खरुजी येत होती का नाही खरुज. हे हात कुजलेत नासलेला असायचं तर खरंच का व्हायची
वर्षात एक वेळा म्हातारा सामान आणणार दिवाळीला, हा माम एवढा वडा. आम्ही नुसते वड्यात उड्या मारायचं, याचं घर झालं काम. कवा तरी आई दगड घेऊन घासायची, म्हणायची रेड्याव जेवढा माळ निघाला तेवढा तुझ्या अंगावर निघ, सांगाय मला लाज नाही. माणसं इतकी वस्तू तिथे होती, वड्यावर तिथं जिथं पाणी भरायचं तिथंच भांडी घासायचे, तिथंच कपडे धुवायचे, त्यातलंच पाणी आणायचे. माझा विषय तुम्हाला कळतोय ना? अस्वच्छतेमुळे होणारा जो विषाणू होत होता त्याचं नाव आहे कॉलरा. शेवटच्या कालावधी मी जो रोग बघितला त्या रोगाचं नाव आहे नारू. नारू तात्यानं हो, नारू नारू आमच्या आत्तीच्या पोरगीला झालेला. तो विषाणू जर बघितला असता तुम्ही ना, तुम्हाला आश्चर्य वाटलं असत. तो पायाला होय असा म्हणून अजूनही मान्यता आहे. कोण गेलेल्या शाळा त्याच्या पायाला झाला त्याच्या नारू बघितला नाही. त्या दारूत न एक धागा निघायचा, ही विषाणू म्हणायचा बरं का बारकाय नाही का. तो धागा आहे ना असा काठीला काटकुटी घ्यायची, त्याला गुंडळून गुंडळून ठेवायचा, तो दररोज थोडा थोडा भारी असा, याला नाव विषाणू. तो काटकीला बांधून ठेवून पायाला बांधून ठेवायचा, तो तोडायचा नाही. इतका इतका लांबडा निघायचा एका काशाला, त्याचं नाव आहे त्या नारूचा विषाणू. विठल विठल अलीकडच्या काळामध्ये मध्ये त्याला नाव आलं व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू बरं का, इंग्लिश मध्ये येते व्हायरस. पाठीमागच्या मला बोलू आला ना. त्याच्यानंतर एक आला कुठला, मध्यंतरी व्हायरस आलेला कुठला, चिकनगुनिया ते आहेच माहिती, ते सोडून द्या, ते जादूगर स्वाईन फ्लू माहिती आहे ना तुम्हाला. स्वाईन फ्लू असा होता, संसर्जन्य रोग होता स्वाईन फ्लू हा, संसर्जन्य हे सगळे संसर्जन्य रोग आहे. स्वाईन फ्लू हा संसर्जन्य रोग आहे आणि त्या संसर्जन्य रोगामध्ये जरा समजून सांगतो म्हणजे लक्षात येईल. संसर्जन्य तो रोग निर्माण होण्याचं कारण बरस शास्त्रज्ञांनी काढलं त्याच्यामध्ये, मी सांगेन तुम्हाला त्याच्या स्वाईन फ्लू बद्दल. का होतो तो स्वाईन फ्लू, चिकनगुनिया सारखा रोग का होतो, का विषाणू तयार होतो माहिती नाही आम्हाला. आम्ही नुसतं ऐकतो, टीव्हीवर बघतो, बाकीचं सगळं करतो. स्वाईन फ्लू हा संसर्जन्य रोग आहे, त्याच्याही अगोदर एक संसर्जन्य. आमच्या टायमाला संसर्जन्य रोग होते, आता जायचा असं नव्हे. विठल विठल खरोच हा कसला रोग आहे, आगात आम्ही झोपायचं, आम्ही एकाला झाले की सगळ्यालाच संसर्जन्य रोग. पहिला एक रोग येत होता संसर्जन्य रोग, नुसतं पाहिलं तरी तो रोग होयाचा. त्या रोगाचं नाव आहे डोळ. मी शाळेत ना आलो दप्तर असंच टाकून द्यायचो आम्ही, असं दप्तर टाकलं. आई म्हणायला आले, या दोन नंबरचं आहे की नाही, त्याच्या डोळ्याकडे बघू नको. मी म्हटलं का, त्याचं डोळं आले त्या. मी म्हटलं कुठं गेलं तर त्याचं डोळ, तुझं जळत डोळं आले ते म्हणजे पहिलं कुठं गेलं तर मी तो आलं. डोळ हा असा रोग होता, तुम्ही असं समजायचं नाही. आम्हाला बी ते त्यावेळेला डोळं येणाऱ्या माणसाच्या हातात हळदीचं कापड असायचं, हळद लावलेलं फडकं सारखं डोळं काय होयाचं. ते सातार भाषेतली भाषा सांगायला, डोळं काय होयाचं दररोज हागायचं, वाहतो कसं काय मारायचं सारखं, हे पुसायचं सारखं फडक्यानं. फुटणं येणाऱ्या माणसाच्या हातात हळदीवान फडकं दिसलं, मी विषाणू समतोय विषाणू. नुसता डोळ्याकडे बघितला तर संसर्जन्य होयाचं, त्याचं नाव आहे. याच्यापेक्षा समाजातला दुसरा व्हायरस समतोय, शेवटचा व्हायरस. पूर्वी लोकांना आगाऊ का ना एक बारकाने ऐका, रोग जो होतो ना त्याच कारण असं आहे, रोग निर्माण होण्याच्या अगोदर औषध तयार आहे. रोग निर्माण होण्याच्या अगोदर औषध तयार आहे, हे तुला जगातलं कॅल्क्युलेशन कोणाला कळलं.
जरा समजून सांगतो. आपला जन्म होयाच्या अगोदर आईच्या स्तनात दूध तयार असत. शब्द परत ऐका. कोणी केली बाळा दुधाची संतुलन आहे मॅडम. या शरीरात एक वस्तू अशी असते की ती शरीराचं संतुलन ठेवते. मन सगळीकडे नेतं इंद्रियात वस्तू ठेवते, पण शरीराचं संतुलन राहताना त्याचं नाव आहे पित्त. पित्त कळतं का तुम्हाला? शरीराचं संतुलन, कारण आम्हाला शिकवत असताना वात पित्त आणि कफ हे त्रिदोष आहेत शरीरात. याच्यावर सगळ्यावर उपाय मी सांगेन तुम्हाला शेवटला. एकच उपाय आहे, मी जेवढे व्हायरस सांगितले त्याचे उपाय कसा करायचे ते सांगणार आहे. पित्त 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 नव पित्त. मानवी शरीरामध्ये अशी योजना केली की तुम्ही कोणतीही वस्तू खा, त्यातलं पॉयझन ज्याला झर, त्यातलं पित्त जे आहे ना एका पिशवीत साठवलं जात, त्याचं नाव पित्ताशय. माझा विषय करतो ना तुम्हाला. आणि ते पित्ताशय, ते पित्त आपल्या शरीराची ऊर्जा, शरीरातलं असणारं कार्य करत. कोण? पित्त. जर ते पित्त त्या पिशवीत ज्यादा झालं तर त्याला बाजूला एक पिशवी ठेवली, ओव्हर फ्लो. जर ते ओव्हर फ्लो झालं तर ते दुसरी बारकी पिशवी असते पित्ताशयाला लागून, ते ज्यादा झालेलं पित्त त्याच्यात साठवत. माझा विषय करतो तुम्हाला. पित्त जे होतं की नाही, पित्त शरीराला संतुलन ठेवत. जर यदा कदाचित ओव्हर फ्लूची पिशवी देखील ओव्हर फ्लो झाली तर ते पित्त आपल्या रक्तात उतरत. आणि रक्तात उतरल्यानंतर, रक्तात उतरल्यानंतर थोडं थोडं सुरुवात होते चक्कर यायला. चक्कर येते माणसा, चक्कर येते. काय काय वेळेला झिरत नाही, चक्कर येते झिरत नाही माणसं. मध्ये करपट, आपल्या भाषेत सांगू, सातारे भाषेत करपट ढेकार येतात. करपट 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 एकार आल्यानंतर तरी पण ते पित्त जर वाढलं तर ते रक्तात जात. आणि रक्तातलं पित्त आपल्या शरीरात पूर्ण फिरलं की त्याच नाव आहे काबिल. माझा विषय कळतो का तुम्हाला? मग डोळं पिवळं पडतात, नाकातलं हे पिवळं पडतं, त्याच्यापेक्षा ते पित्त वाढलं तर ते अंगावर उठत. पित्त काय करत? अंगावर उठत. माझा विषय कळतो तुम्हाला. मग त्या पित्ताला देखील औषध आहे, सगळ्या पित्ताला औषध आहे. मी सांगेन जे अंगावर उठत ना त्याला औषध आहे, पण भावकीत कधी चांगलं झालं तर त्याला जर तिथं उठलं का नाही त्याला औषध कुठं नाही ते कीर्तना सांगतो नंतर. ते पित्त अजून जर वाढलं शरीरात तर त्या रक्ताला अशुद्ध बनवतं. इतकं अशुद्ध बनवतं, या शरीराचे नाजूक भाग आहे ही बोट सडतात. हे मी पाहिले, बोट सडतात बोट. आणि बोट सडून जे आहे ना त्याच्या अंगावरची स्किन जी असते, चमडं जे असतंय ना ते एक वेगळ्या पद्धतीचं तयार होत आणि बोट सडतात. तिची बोट सडून जातात. त्या पित्ताचं नाव आहे रक्त पित्ती, त्याच नाव आहे महारोग. विठ्ठल विठ्ठल महारोग. पूर्वी संसारजन्य होता, होता की नाही? मग असा असणारा संसर्जन्य रोग माझ्या काळत्यापणाला वडील 14 वर्ष सरपंच होते गावातल्या महारोगेशनी झोपड्या बांधून असे बाजूला खोप्या घालून ठेवल्यात गावाच्या बाहेर. तो संसर्जन्य नाही का? इथपर्यंत मला यायचंय, मी पुढे सांगेन तुम्हाला. तो संसर्जन्य, हे सगळे रोग जे आहेत ना संसर्जन्य. स्वाईन फ्लू कसला आहे? संसर्जन्य. आताचा आलेला कोरोना काय आहे? संसर्जन्य. रोग हे बरेचसे आहेत, त्याचे संसर्जन्य आहेत. आणि असे असणारे जे रोग आहेत ना त्या रोगाला निर्माण कुणी केले? चिन्ह. जरास मी बोलून जातो, चीन मध्ये झाला असेल गोष्ट खरे, पण तो निर्माण कुणी केला? मानवानच. वाक्य परत ऐका, ऐका हे वाक्य परत ऐका. मानवी जीवनात ज्या जीवाला
योग्य रस्ता जर सापडत नसेल, योग्य काय खावं हे कळत नसेल, तर माझी संस्कृती सांगते योग्य आहार घ्यावा, योग्य विचार असावे. योग्य विचार ज्याचे आहार आहे त्याचे व्यवहार योग्य आहे, आणि ज्याचे आचार चांगले आहेत त्याचे विचार चांगले आहेत. हे जर माझ्या संस्कृतीत शिकवलं जातं, युक्त आहार साप चिना लोक चिनी लोक त्या दिवशी एक क्लिप दाखवले, असं किळस वाटतंय. हे मानवी शरीर जे आहे ना, हे मानवी शरीर कसंही वापरायला दिलेलं नाही. अरे साधी मोटरा सायकल वापरता, त्याचं ऑइल चेंज करता, त्याचा नट कुठं ढिला आहे का, तुझा नट का ढिला आहे का, नाही कळ वाटत तुम्हाला. जरा अजूनही सांगतो, जग आता असेल, माग असेल, पुढं जरी असेल, तर ज्याची बुद्धी चांगली आहे त्यालाच आज कमत आहे. किती असू दे पैसेवाले, सांगेन तुम्हाला मी. विटलो विटलो सांगतो जरा. अंबानी तर माहितीये, तुम्ही मुंबईला राहतोय तुम्ही. अंबानी माहितीये का? अंबानी आमच्या टायमाला टाटा भेटला होता. अंबानी अंबानी आणि असं समजा अंबानीला एकच पोरगा आहे आणि एकच पोरगा आहे त्याचा वरचा मजला रिकामा आणि तुम्हाला पोरगी मागितली दिशेला तुम्ही का इतकी संपत्ती आहे द्यायला काय म्हणणार आहे? म्हणजे कशाला किंमत देत आहे? कशाला किंमत देत आहे? जग आज असू दे, उद्या असू दे, कालांतराने असू दे, ज्याची बुद्धी चांगली आहे ना त्यालाच किंमत आहे. आणि ज्या क्षणाला बुद्धी फरकटेल, शब्द भरताय का, त्यावेळेला लिहून ठेवा, जिची बुद्धी बिघडले ना पुढे नाश आहे. विनाश काले परत बुद्धी, तुझा विनाश जर अपेक्षित असेल त्याच वेळेला तुझी बुद्धी सडलेली असेल. विढल विढल कुठं दोन तोळ सोनं असते वर चैन का आमच्याकडे चैन माहितीये का? चैन जी घातल्यावर चैन पडत नाही. चैन चैन आता फॅशनच निघाले. एस टी चढला रेल्वे उतारला, झोपून उठला तरी बघतो कमाई कुंडराचीच काढली. अरे मानवी जीवन निर्भय जगणार रे. आता काढचे स्टँड झाले, जुन्या स्टँडवर मी आम्ही झोपायचो. कुठेही झोपतो आम्ही का? कृषीची माणूस ते कोण हातच घालीत असं माणसानं कमवावं बुद्धी. सांगो तुम्हाला, मला घरात सांगा ना, नाही आज वाटतो. सोनं पाच तोळा असणार आणि एकत्र कुटुंब असलं तर उद्या वाटून द्यावं. पण बायको दर बुद्धी सचिन काय दुर्बुद्धी सुचल्या पुन्हा ऐकून घ्यास. मी कीर्तन आज केले ऐकून घ्या. क्षण क्षणाला दुर्बुद्धी सुचते ना, विनाश आहे त्याच्यात. भावानं भावाला ठेवलेलं साठवून ठेवलेलं पैसे न दाखवता चोरीचा पैसा त्याची पुढची पिढी बिघडलेले लिहून ठेवा. स्वतःच्या मामाचं घर आहे ना, पाक आजही वंश नाही शक्य मामाचं माझ्या, नाही सांगायला बरं. घेऊन ठेवा. ती बायको दुर्बुद्धी आहेच की शिकली होतीच ती काय आला ती याच नाही तुम्ही नेहमीच काय साठवायचं ते पैसे साठवून ठेवायचं कुठं. बुद्धी लढी होती ती दुर्बुद्धी. प्रत्येक वर्षाला एक दागिना करायचा, गावाला जत्राला आली की घालून यायचं सगळं. ती बायाच्या का केला नवराला 12,000 रुपये नुसता पगार आहे, वर्षाला दागिना करते. भावाने केलं
आता गेल्या वर्षी भावानं म्हटली सर, आज 5 वर्ष विचारतो तर भावानंच म्हणती आज हो भावानंच केलं. आता भावाच्या घरात अनाच सण लिंबाचं भरणं सगळ्याला माहिती अवघड आहे. माझ्या चुकुळाचा नाश माझ्या हातानं करतोय. विनंती आहे मायबाप, 26 वर्ष नोकरी केली, हे जे उद्योग झालेले मी बघितले, अश्विनची मुलं बिघडलेली, दुर्बुद्धी ते मला नुपजो नारायणा. मगाशीच माझ्याकडे पोलीस पाटील आले, लिस्ट दाखवले, तात्या पुण्यावरनं काय लोक आलेत, मुंबईवरनं काय लोक आले, जमावबंदीसाठी काय करायचं. बाबा ज्या निसर्ग कर्त्याच्या विरोधात आम्हाला चाललोय आम्ही, देवाकडं सुधी येण्याची पात्रता नाहीशी झाली. कुणी गेली? कुणी गेली? आज पांडुरंगाचं मंदिर बंद आहे, आनंदी मंदिर बंद आहे, मशिदी बंद आहेत, कोण याला कारणीभूत? कोणाही कारणीभूत देव नाही. ज्या ज्या असणाऱ्या समाजातली लोक आहेत ना, त्यांनी इतके उद्योग केलेत, त्या उद्योगाचा परिणाम आहे ना त्या व्हायरस निर्माण झाला नाही, याचं महत्वाचं का? देवाकडे याची जर माणसाला देवाकडे जाण्यासाठी अटकाव तयार होतो, याचं कारण माणूस इतका बिघडलेला आहे, त्याच नाव आहे व्हायरस. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजोणार आहे ना. आता मला असं कर, आता माझा ऐशे करी तुझे पाय. विश्वाच्या पाठीवर असणारे जेवढे म्हणून रोग आहे, हे रोग प्रत्येक मानवामध्ये, पण ज्या ज्या माणसाची मनाची मनोबलता कमी झाली, जसं कागदावर ठेवलेलं एखादं वजन आहे ते निघालं की कागद जसा उडून जातो. मी माझ्या बद्दलच नाही सांगितलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचा धार, नाही अपवित्र जगाच्या पाठीवर हेच रोगाचं भांडार आहे. त्याच्यात रोग आहेत सगळे बरं का? जरा बोलून जातो. गेल्या वर्षी स्वाईन फ्लू आला, गेल्या 2 वर्षापूर्वी मी कार्यक्रम तिकंड करून भोरवरनं कार्यक्रम करून कोल्हापुरात पोहोचलो. कोल्हापुरात पोहोचल्यावर कन्या जरा उच्च शिक्षित आहे, आमची कोरोनाची सगळी उच्च शिक्षित आहे, पण कन्या मुंबईवरून आली होती, नुकतीच PSI झालेली, तिला सुट्टी मिळालेली होती, ती घरात आली आणि घरात तिनं मी विचारलं कुणीकडे गेलेत, तर म्हटले आज कोल्हापुरात आहोत, फोन होता घरामध्ये, गेलेत कोल्हापूरवरनं, मगाशीच फोन आला होता, कराड सोडून कोल्हापूरला गेले. मुलगीनं टीव्हीवर बघितलं, अरे बापरे बेळगावला तर एवढा गोंधळ चालला आहे स्वाईन फ्लूचा, काय भानकड आहे. आणि मुलगीनं फोन केला, बाबा कुठं आहे, तर म्हणलं कराड कोल्हापूर स्टँडवरती आहे, कुठं निघाला, बेळगावला निघाला. आणि काहीतरी झालं कुत्र्यानं, काय केलं का घरात, काय केलं म्हणून आईकडे तिच्या फोन दिला, ती काहीतरी करायला गेली बाहेर, मलाही माहिती नव्हतं, मी घरात नव्हतो. आणि पोरगीनं आईला सांगितलं, अगं स्वाईन फ्लू झालाय म्हणावं जाताना आहे ना, आता तिला स्वाईन फ्लू नाही. म्हटली स्वाईन फ्लू म्हणजे, अगं रोग आलाय म्हणावं सांग, रोग आलाय जाताना हे घेऊन जावा, तोंडाला लावते येतं ते काय. आता मग बायको नाही शिकलेली, ती म्हटली जाताना मुस्कं घेऊन जावा. मुस्क माहिती आहे ना तुम्हाला? मी जरा थांबलो, माझ्या ध्यानात आलं ही काही शाळा शिकली आणि काय आहे, तुम्ही असं समजायचं नाही. आता माणसं सगळी म्हातारे सुद्धा आमच्याकडच्या इंग्लिश बोलते. ती आमची भाऊज आहे थोरलेची, थोरले चुलतेची, तोंडात दात नाही आणि ही पोरं आमची शिकलेली, ती आमची पूर्वी जी पी एस झाली ती प्रत्येकाला सांगते, तुला काही मॅनर्स नाही. हे ऐकून ऐकून वहिनी आमची मॅनर्स, त्या दिवशी नातवाला म्हणते, अय तुला काय मॅनर्स नाही. मी म्हटलं मॅनर वहिनी मॅनर्स म्हणजे काय? काही नाही नाही. बोर मारली आता यंदा आणि 3 मोटर कितीची ठेवली? मोटर 3 हाऊस पॉवरची, हाऊस पॉवरची म्हणतो, हॉर्स नाही हाऊस. तुम्ही गाडीत बसल्या बघायला पाहिजे, बोलत्यातच इंग्लिश, तुम्ही असं समजायचं नाही, ऐकून 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 इंग्लिश बोलायचं. त्याच वहिनीला म्हटलं, तू वहिनी तुझ्यातनं दूध आणलंय फेब्रुवारी महिन्याच्या 30 तारखेला, मराठी महिनाच माहिती नाही.
इतकी सुरलेख नाही संस्कृतीत खान. मी गेलो तिथं चौक जण उभा राहिलो तर ती मुसकी सपली. मुसकी सपली आपलं मास्क सपलं. ती म्हणाल मुस्क कस काय म्हणताय मुस्क मुस्क. गाडीत बसलो गेलो भेटगावला खानापूर तालुका आहे पुढं. पाचीकडच्या शेजारी कार्यक्रम केला तिकडून येत होतो. परत मी बेळगावच्या गाडीत बसलो. बेळगावच्या गाडीत बसल्यानंतर एक तरुणच मुलगी होती तिच्या ह्याच्यावरून मला वाटत होत की तिच्या पायात जोडवं नाही गळ्यात मणिमंगळसूत्र नाही आणि ती कंडक्टर होती आणि ती मला बघितल्याबरोबर ती लागलं की कन्नड मध्ये बोलायला कर्नाटकच्या गाडीत मला काय ते येईना गुड 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 गुड. मी म्हटलं मला येत नाही की ते मराठी आहे. ते म्हणलं की तुमचा कपडा कलर आमच्या सारखाच आहे म्हणून बोललं की ते कन्नड मध्ये. हे सगळ्याच्या तोंडाला ते मास्क लावलंय तुमच्या तोंडाला काय नाही ते मास्क आहे. नातेवाईक असे उभे राहायचे नेऊन सुधी नामदेव कोष्टीने मी दोघांनी मैत आणले ते आम्ही सेवाघरातनं काढून. तीन हॉस्पिटल मध्ये आम्ही काम केले. एक टाटा हॉस्पिटल, दुसरं जे जे हॉस्पिटल मध्ये धर्मशाळा गाडगे बाबांची टाटा हॉस्पिटल मध्ये जी टी हॉस्पिटल. कारण माझ्या चालीतली मंडळी सगळी मेलं तर कोकणातला असल्यामुळे सगळे हॉस्पिटल मध्येच काम करतात. पर इकडे येरूनकर इकडे मामूनकर मधी मेलं चिंचोलकर म्हणजे तर कोकणातलाच घे. बर आम्ही चालीत गेलाव की असंच बोलताव ना गेल्या माहिती नाही अजून 22 वर्ष झालाव ना सगळं चालीत तसंच बोलताव. आम्ही बैठ काढून आणले बाहेर 20,000 रुपये मागितले बैठ काढायला. खांद्यावरून आणले त्यांनी बैठ. गाडगे महाराज संप्रदाय मी मगाशी बोललो ज्यांना महारोग झालाय गावाच्या बाहेर ठेवलेत बापान आमच्या त्याच आजही धर्मशाळा आहे नाशिक मध्ये. लुळे पांगळे आंधळे आणि महारोग्यांना एक टाइम जेवण असत. आता रोग काय आम्ही इथून मुंबईवरून जायचो काहीकांच्या मलम पट्टे केलेत. आम्ही महारोग्यांना जेवायला वाटलंय महारोग्यांना चारलंय सुटी. आम्ही आता त्या पूर्वीला सांगतोय तरी आम्हाला महारोग झाला नाही. त्याच्याही पुढे सांगतो ना माझ्या महाराष्ट्रामध्ये आनंदवन म्हणून आहे त्या आनंदवनामध्ये बाबा आमते राहतात असं महारोग्यानं मिठी भरल्या बाळा म्हणला अशी. पण रोग नाही होऊ शकत कस काय म्हणे बाळ म्हणलं बॉडी स्टडी केल्या मी 12 वर्ष. ज्या शरीरात रोग आहेत ना त्या शरीरातली प्रतिबंधक शक्ती त्याच शरीरात आहे. माझा विषय कळतो का तुम्हाला नाही कळत अजून सांगतो. रोग हे असणार समाजात त्या रोगाची प्रतिबंधक शक्ती देखील आमच्या शरीरात आहे. शब्द बरोबर आहे का नाही कळत अजूनही सांगतो. पण ज्याला वाटत नाही कुठलं आलाच बसला. अरे साधं मसल वाटा गावाच्या खाली आहे मोटरसायकलवरून जातात टक 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 जातो आणि दुसऱ्या गावचा माणूस दुसऱ्या गावाला जाताना मसल वाट्यात झोपतो त्याला काय होत नाही. मी सायकोलॉजिस्ट आहे बार काय नाही का. शेतात जाता शेतात गेल्यानंतर भारा बांधता की नाही गवताचा भारा बांधल्या उचलून घेता का हाली होता का गुजराचं म्हणा हेवी दि खाली होता. याच कारण असं आहे ते मला उचलत असं ज्या वेळेला वाटत ना तेव्हा उचलत. ज्या वेळेला वाटल हे उचलणार नाही. मी तीन वेळा तोंडावर पडली काही काही वेळा. तसा जगाच्या पाठीवर असणारे रोग हे निर्माण होणारच. पण तुझी प्रतिबंधक शक्ती जी आहे ना याला मी टॉप फाईट करू शकतो असं ज्याला वाटत तो त्या रोगावर मात करू शकतो. विठ्ठल विठ्ठल कशी करायची उत्तर आता रोग आजही आहे. आणि भाग्यवान आहात तुम्ही त्या पोलीस पटला आणि कोणी सरपंच असतील पण गाव आले सगळे मनावर तगड ठेवण्यात आला आहे आणि माझ्या देवाचं कार्य ऐकून जा. पण तुम्ही जर मनोबलामध्ये कमी पडला तर ते होऊ शकत नाही. माझं गाव येळापूर आहे 12 वाडे वडील सरपंच माझे ऐकून जा. मला वाटतं ना ते 12 वाड्याचा सरपंच असताना जनावराची मरी यायची मला कळत होत. त्या जनावर मरायची
म्हणून वडिलांनी बागावाडीतली माणसं निनाईच्या मंदिरा पुढे उभी केली आणि कौल लावला, दिवसभर कौल दिला नाही अशी उभी राहिली. संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला कौल दिला की तुझा मंगळवार आम्ही पाळू, पण गावात सणावर मरलं नाही पाहिजे, तेव्हापासून बंद झाला. 2 वर्षाचा कालावधी गेला, मंगळवार पाळतात आमच्याकडे. आणि एके दिवशी वडील हेळा वारसाय आमचे गेले, हेळा हेळा कळतो का हेळ्याचा, आणि वर शेंड्यात गेले, मी खाली आहे बारकाव तुम्ही. वडिलांनी 3 फांद्या तोडल्या आणि म्हातार तसं पैलवान होतं मोठ, असंच खाली घसरत आलं, पोटाचं सांगत या पायाचं याच सांगत निघालं, खाली पडलं आलं घरला. आलं म्हातार घर हाताला सगळं सालाटल्या. आमची आई म्हणायला आली, आज मंगळवार होता माहितीये का तुम्हाला, ज्या देवाच्या समोर 12-12 तास उभा राहून गावाचं रक्षण करण्याकरता ज्याला विनंती केली, तुम्ही तिला विनंती केली त्याच्या दिवशी तुम्ही गेलाय. गावातला गावातला देव जो आहे ना, त्या गावाचं काय करतो, बोला की रक्षण करतो. कारण तेही मला माहितीये, मी अहमदनगर ते सावंतपाडापर्यंत सर्वे केलाय, तो विषय माझा वेगळा आहे. जिथं गाव देव आहे, शिव किंवा शक्ती असेल, तिथं गावाचं उपदैवत आहे, तिथं स्थळपांडर आहे. ज्या गावात ग्रामदैवत असत मायला, त्या गावावर संकट न येऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मला असं कर तुझं पाय माझ्याच्या, आता माझा Thank you.
क्लिक करें इस बेल आइकन पे भी ताकि आप हमारी आने वाली वीडियो बिल्कुल भी मिस ना करें। अगर आपको ये वीडियो पसंद आई तो प्लीज लाइक शेयर और कमेंट करें ताकि हम आपके लिए लाते रहें इसी तरीके की कुछ अद्भुत और ज्ञानवर्धक वीडियोस। तब तक के लिए नमस्कार।